नमस्कार मित्रांनो, एन के टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. जसं की बऱ्याच शेतकरी मित्रांचे आपल्याला कॉल आले की आपल्याला हे टोकन यंत्र जोडण्याविषयी थोडी माहिती सांगा. जे 9 इंचाचं अंतर आहे, 7 इंचाचं अंतर आहे, जे काही बदल अंतर करायचे आहे ते अंतर करायला आपल्याला थोडीशी तकलीफ येते. त्याविषयी मी विचार केला की का नाही आपण एखादा व्हिडिओ बनवूया. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळून जाईल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल, जसं की टोकन यंत्रामध्ये जोडण्यापासून ते तुम्हाला टोकन यंत्रामध्ये बिया पेरण्यापर्यंत पूर्ण माहिती भेटेल. तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. जीटी शक्तीचं टोकन यंत्र आहे. प्रत्येक टोकन यंत्राची माहिती वेगळी राहील मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याकडे आता खत बियावालं पण टोकन यंत्र आलेलं आहे. तर हे जीटी शक्तीचं टोकन यंत्र आहे. त्याच्यामध्ये दोन कलर येतात, एक हिरवा आणि एक लाल, असे दोन कलर येतात. हे हिरव्या कलरचं आहे. आणि हे तुम्हाला पाठीमागे याच्यावरती उभं राहून पण दाखवलेलं आहे. अनब्रेकेबल फायबर मटेरियल येतं याचं. सर्वप्रथम तुम्हाला ह्या डिस्क कशा बदलायच्या याच्याविषयी थोडी माहिती देतो. त्याबरोबर आपल्याला याच्यामध्ये ह्या डिस्क दिलेत. सर्वप्रथम याच्यामध्ये काय काय येतं आपण बघा. अशा 13 प्रकारचे डिस्क येतात. डिस्टन्स कमी जास्त, अंतर कमी जास्त करण्यासाठी हे डिस्टन्स प्लेट येतात. ह्या पण 12 येतात. हे याचे जे नोझल आहेत, याला नोज म्हणतो आपण किंवा काही जण टीथ म्हणतात. हे दात आहेत ते 12 येतात. प्रत्येक दात हा ॲडजस्टेबल आहे. कमी जास्त अंतर ठेवता येतं. हा पाठीमागचा रोलर आहे जो बिया मुजवण्यासाठी काम करेल. आणि ह्या टोटल 13 प्लेट येतात, सॉरी. आणि ह्या डिस्टन्स प्लेट ह्या 5.5 इंचापासून आपल्याला 11-12 इंचापर्यंत ह्या ॲडजस्ट करता येतात. अशा टोटल डिस्टन्स प्लेट आहे. त्या कशा ॲडजस्ट करायच्या हे तुम्हाला सांगतो. आणि ही जी आहे, सर्वप्रथम हे बदलायचं कसं ह्याची तुम्हाला सांगतो माहिती. आता ही चकती तुम्हाला निवडायची असेल तर कशी निवडायची, याच्यामध्ये अगोदर बिया टाकायच्या ज्या कुठल्या प्रकारच्या. प्रत्येक चकतीची साईज वेगळी येते, डिस्कची साईज वेगळी. तर प्रत्येक डिस्कची साईज वेगळी असल्यामुळे वेगवेगळ्या प्रमाणात बिया बसू शकतात, कमी जास्त बसू शकतात. त्यासाठी आपल्याला एकदम लहान चकती जर विचार केला तर होगा, ही लहान चकती आहे. याच्यामध्ये तुम्ही लहान बिया पण टाकू शकता. बरेच शेतकरी मित्र म्हणतात की कुठली बी कसं, कुठल्या चकतीत कुठलं बी टाकायचं, हे नाव लिहिलेलं येत नाही. आपण एक चकती घ्यायची, डिस्क घ्यायची, त्याच्यामध्ये बिया टाकायच्या आणि वरून हात फिरवायचा. म्हणजे ही चकती अशी फिरत राहते, याच्यामध्ये बिया जेवढ्या येतील तेवढ्याही बिया पडत राहतात. हे साधं लॉजिक आहे. तर हे बदलायचं कसं ते सांगतो. इथं लॉक दिलेलं आहे, हे लॉक काढायचं आहे. इथं एक आतमध्ये लॉक दिलेलं आहे. बऱ्याच वेळा शेतकरी मित्रांना वाटतं की हे आता हे खोलायचं कुठून, तर हे फिरवल्यानंतर बरोबर हे जागेला येतं. हा गोल फिरवल्यानंतर हे चकती जागेला येते, त्यावेळेस हे बसवून घ्यायचं आहे. चंद्रकोर एक चकती दिलेली. ही चंद्रकोर चकती काय काम करते, हे अशी फिरत राहते. याच्यामध्ये जर बी अडकला असेल तर हे बी काढायचं काम करते मित्रांनो. यासाठी ही चंद्रकोर चकती आहे. तर ही सर्वात मोठी चकती येते. हे बदलायचं कसं हे तुम्हाला सांगतो. ही ज्या वेळेस तुम्हाला मोठी चकती टाकायची आहे त्यावेळेस ही ब्लँक प्लेट आहे त्यातली साईडला काढून ठेवायची आणि मोठी टाकायची. हे कशासाठी वापरलं जातं, शेंगदाणा
काही लसूण, काही इतर प्रकारचे काही खत घालण्यासाठी पण याचा वापर होतो. हे खत पण याने घालू शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही डिस्टन प्लेट टाकून वापरू शकता. आता दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, याच्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली, तर आता ही प्लेट बदलायची कशी याच्याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये, या पंपलेटमध्ये माहिती दिलेली आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो. 28 सेंटीमीटर, 23 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि आता 23 सेंटीमीटर म्हणजे किती, तर आपल्याला 23 सेंटीमीटर म्हणजे 9 इंच होतं. तर आपल्याला 9 इंच जर चकती ठेवायची असेल तर 7 नंबर प्लेट टाकावं लागते. हे तुम्ही गुगलवर सर्च करून इंचावरचं, सेंटीमीटरवरचं इंच करू शकता. हे सोपं आहे, फक्त तुम्हाला मी दाखवून देईन कसं टाकायचं. त्याच्यामध्ये आपण चकती होती तशी लावून ठेवूया. तुम्ही कुठलेही तुमच्या प्रकारे तुम्हाला तुमच्या हिशोबाने चकती लावू शकता. ते लावल्यानंतर हे प्लेट बसवून टाकायचे. त्याच्यानंतर ही वरती प्लेट आहे, हे खोलू पण शकता मित्रांनो, खोलायचं पण सोपं आहे. मला जर जास्त अवघड वाटत असेल तर सुरुवातीला अगोदर खोलून घ्या. आणि हे टोकणयंत्र उलट फिरवायचं नाही, फक्त एवढं महत्वाचं समजून घ्या. तर मध्य सेंटरला एक नट आहे मित्रांनो, हा काढल्यानंतर हा ही प्लेट बाजूला निघल. तसंच इकडली ही 3 नट खोलून घ्यायचे आपल्याला. तर एक खोलल्यानंतर हे सर्व असं सुट्ट होईल. तर मित्रांनो, हे खोलल्यानंतर या टोकण यंत्राला पूर्ण राऊंडमध्ये या 2 ठिकाणी काळे नट दिलेत आणि या 2 ठिकाणी पांढऱ्या कलरचे नट दिलेत. आता बऱ्याच वेळा होतं काय, हे दोन्ही नट काढायचे नाही. मी गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, पण आता तुम्हाला हे कसं फिट करायचं आणि कसं बसवायचं ह्याच्याविषयी संपूर्ण माहिती देतो आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. सुरुवातीला हे 2 नट काढून घ्यायचे, काळे 2 नट काढून घ्यायचे, पांढरे नट काढायचे नाहीत. जर तुम्ही दोन्ही नट काढले तर तुम्हाला ते परत बसवता येणार नाही. आता हे नट आपण दोन्ही काढून घेतलेत मित्रांनो. तर हे नट आपल्याला काढल्यानंतर हा जो दात आहे या साईडला हाणायचा, बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. हाणून काढायचं आहे या साईडला, खाली खाल्ल्या बाजूला मारायचं. तर प्रत्येक दात हा वरच्या साईडला घ्यायचा आहे आणि परत वरती मारून काढायचं. अशा प्रकारे सर्व दात इथून निघतील. तर दुसरी एक गोष्ट अशी सांगायची मित्रांनो, आता ही डिस्टन प्लेट आहे, सॉरी हा जो दात आहे हा पहिलं काढून घ्या. हे सगळं खोलून झाल्यानंतर 1-2 प्लेट काढायची आणि हा दात काढायचा आहे. आणि हा दात काढून घेताना तुम्हाला ज्यावेळेस डिस्टन प्लेट बसवायची त्यावेळेस इथं बसेल, तर सावकाशरित्या न जास्त हलवता हा दात सावकाश काढायचा आहे. हे 2 स्क्रू
हे दोन होल आहेत ते इकडे इकडे हलता का म्हणे एवढी काळजी घ्यायची, तेवढी दक्षता घ्या. त्यानंतर तुम्हाला जी प्लेट टाकायची, उदाहरणार्थ 7 नंबर प्लेट तुम्हाला सांगितले होतं, तर 7 नंबर प्लेट आपण 6 असेल 7 असेल कुठली प्लेट तुम्ही या ठिकाणी आले घ्यायची. तर तुम्हाला 7 नंबर प्लेट, बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण आली की 7 नंबर प्लेट बसवायला, त्यासाठी आपण तुम्हाला सुरुवातीला 7 नंबर प्लेट बसवून दाखवतोय. तर सुरुवातीला प्लेट बसवत असताना ए आणि बी साईड व्यवस्थित बघून घ्यायचे. ए साईड पलीकडल्या बाजूला इथं पण लिहिलेलं आहे, इथं पण लिहिलेलं आहे. तर ए साईडला ए करून घ्या आणि बीला बी करून घ्या. तर अशा प्रकारे हे स्क्रू टाईट करून घ्यायचे होते, ते स्क्रू पांढरे. तर ही प्लेट आपण आता सुरुवातीला बसवून घेतलेली आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं की 7 प्लेट आणि 7 दात राहतील आणि त्यानंतरच तुमचं अंतर हे 9 इंच होणार आहे. आता इथे एक प्लेट आणि एक दात आणि एक प्लेट असं बसवून घ्यायचं आपल्याला. तर ते की आपण पूर्ण हे काढून घ्यायचं सुरुवातीला. ह्या प्लेट हा दात फक्त आपण ठेवणार आहे कारण इथं आपली 7 नंबर प्लेट बसणार आहे. तर अशा प्रकारे सर्वात काढून घ्यायचं. त्याने आपण सर्व दात काढलेले. सात प्लेटा बाहेर काढणार आहे, त्याच्यावरती नंबर लिहिलेला आहे 7 नंबर, अशी प्लेट आपण बाहेर काढणार आहे. आता सुरुवातीला आपण ही प्लेट बसवून घेणार आहे. एक प्लेट आणि एक दात अशा प्रकारचं फिटिंग राहील आपलं. तर ए साईड आणि बी साईड फक्त चेक करून बसवायचे. जसं की आपण मणी ओवल्यासारखं आपण हे ओवून घ्यायचं आहे.
त्यानंतर 7 नंबर प्लेट आहे. तर अशा प्रकारे सगळं बसवून झालेलं आपलं. त्यानंतरचा शेवटचा दात असा बसवून घ्यायचा आहे. हे आपले टोटली 7 दात राहिलेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 7 दात आणि 7 पेटा राहिलेत. हे आपण बसवून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला स्क्रू टाईट करायचे. हे बघा, या ठिकाणी आपल्याला 2 स्क्रू टाईट करायचे, जे का आपण काळ्या कलरचे काढले होते. अशा प्रकारे आपलं हे बसवून पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर हँडल कसा बसवायचा पाहू शकतो. बसवून पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी आता आपण ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीनं सर्व साहित्य जोडून ठेवणार आहे. आपण हे काढलं होतं यासाठी की बसवताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही काढल्यानंतर. मित्रांनो, आता हँडल बसवताना आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम ही दोन नट, इकडे एक क्लिप आहे आणि पडेल एक बाजूला क्लिप आहे, तर ही क्लिप आपल्याला ढिली करून घ्यायची आहे आणि हे याच्यामध्ये बसवून घ्यायचं. याच्यामध्ये बसवल्यानंतर तर या स्प्रिंग आहेत, दोन स्प्रिंग आहे. ही स्प्रिंग इथं अडकवायचे आणि ही स्प्रिंग पण या साईडला पडेल्या बाजूला सेम अडकवून घ्यायची. तर त्यानंतर हे हँडल बसवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन नट दिलेत अशा प्रकारचे. तर हे नट दिलेत. त्यानंतर ही जी पट्टी आहे बघा, अशा प्रकारे बसून जाईल. या नटामध्ये दोन पट्ट्या आणि खाली रोलर, तो रोलर याच्यामध्ये बसून जाईल. अशा प्रकारचं हे फिटिंग आहे. हे सोपं आहे, तुम्हाला जास्त व्हिडिओ मोठा होईल यासाठी मी दाखवत नाही, तुम्ही इझिली करू शकता. काही अडचण आली तर आपले दुसरे व्हिडिओ आहेत किंवा व्हिडिओ कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.